नमस्कार, दैनिक प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मी आहे सध्या सोलापूर आणि साताऱ्याच्या बॉर्डरवर, म्हणजेच आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पांडुरंगाच्या जिल्ह्यात म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश होणार आहे. त्यासाठी या जी काही हद्द आहे त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचे आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि CEO आपल्यासोबत आहेत, जो की आज हस्तांतराचा म्हणजेच इथून पुढे सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होती आणि सोलापूरचं प्रशासन या वारीची सेवा करतं. तर आपण सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल मॅडम आहेत. मॅडम, दैनिक प्रभातमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. हे सातारा जिल्ह्यामध्ये 4 दिवस म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असते, कसं नियोजन केलं होतं यावर्षी? आमच्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं आगमन 2 तारखेला झालं होतं आणि 4 मुक्काम आमच्याकडे असते, लोणंदला, तरडगावला, परत फलटण आणि बरड. आणि बरडवरून आज ते पालखी जे आहेत ते सोलापूरला जात आहेत. तर 4 दिवस आम्ही खूप म्हणजे आम्ही 6 महिन्यापासूनच ह्याच्या पालखीच्या नियोजन करतो, कारण सुमारे 5 लाख वारकरी आमच्या जिल्ह्यात प्रतिवर्षी येतात. तर त्यांची सोयीसुविधा असायली पाहिजे, त्यांना जे बेसिक फॅसिलिटीज आहे म्हणजे टॉयलेट्स, ड्रिंकिंग वॉटर, त्याची बाबतीत कुठलीही प्रकारची प्रॉब्लेम नाही असायली पाहिजे. तसेच त्यांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांचे हेल्थ, बाकी त्यांना केरोसिन आणि गॅस सिलेंडर्सचा पुरवठा, जेवण करायला, ह्या सगळी गोष्टींवर आम्ही बारकाईने लक्ष देतो आणि त्यांना वापरण्यासाठी पाणी मिळायला पाहिजे. तसेच ज्या रस्त्यावरून ते पुढे पुढे जात आहेत तर त्या रस्त्यावरूनचे सगळी गोष्टी म्हणजे ते त्याची डागडुजी, परत त्या रस्त्यावरूनचे जर झाड काही बाहेर पडलेले असतील तर त्याला आतमध्ये करणे, हे सगळी गोष्टी आम्ही 6 महिन्यापासून आम्ही तयारीमध्ये राहतो आणि खूप चांगल्या पद्धतीने 4 दिवसाच्या ह्या प्रवास सगळे सातारकरांसाठी खूप आनंदाचा प्रवास राहिला. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे जे पवित्र पाऊल आहे ते आमच्या जिल्ह्यातून होत आता सोलापूरकडे पंढरपूरकडे जात आहेत. तर हे अत्यंत आता खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आम्ही आता पालखीचा हँडओव्हर जिल्हाधिकारी सोलापूरला करणार आहोत. म्हणजे हे 4 दिवस माऊली आपल्या जिल्ह्यात असतात, प्रशासनावर बराचसा म्हणजे भार पडतो, पण जेव्हा माऊलीला म्हणजे निरोप द्यायची वेळ येते तेव्हा कसं वाटतं नेमकं? हे काय आहे की अत्यंत उत्साह आणि आनंद सगळे लोकांमध्ये सातारामध्ये राहतो 4 दिवस. आणि आमची म्हणजे खरी एकादशी हे 4 दिवस असतात आणि निरोप देताना मिश्रित भावना असते की एक म्हणजे आमच्यावर कर्तव्य होता ते आम्ही योग्य पद्धतीने पार पडलं आणि जे उत्साह जे आमच्या जिल्ह्यामध्ये 4 दिवशी ते क्रिएट झालं, एक सण आणि उत्साहाचं वातावरण, ते आता म्हणजे समारोप आणि एक चांगले समारोपचे कडे आलेले आहे. तर अशी मिश्रित भावना यावेळेस राहतो. हे सोलापूर जिल्हाधिकारी आणि आपली सातारा जिल्हाधिकारी या प्रशासनाची काही या वारीच्या निमित्ताने नियोजनात देवाणघेवाण असते का? हां, खूप आमची ह्याच्या अगोदरच खूप कोऑर्डिनेशनची मीटिंग्स राहतात आणि आम्ही खूप चांगले कोऑर्डिनेशनने हे सगळं पार पाडतो. शेवटचा प्रश्न, राज्यात दुष्काळ आहे त्यातले त्या साताऱ्यामध्ये पाऊसच नाही पडलाय, काय मागाल जिल्ह्याच्या वतीने तुम्ही पांडुरंगाकडे? नाही, साताऱ्यामध्ये आता जे ॲव्हरेज रेनफॉल आहे ते म्हणजे 103% तिच्या पडलेलं आहे, तरी फलटण, खंडाळा आणि माण इथे 50%च रेनफॉल पडलेला आहे. पण म्हणजे जे हवामान खात्याचे अनुमान आहे त्यानुसार रेनफॉल पूर्ण होणार आहे, 100% इथे पडणार आहे, तर तशी काही अडचण येणार नाही असं वाटते. धन्यवाद. ह्या होत्या श्वेता सिंघल मॅडम, सातारा जिल्हा अधिकारी. तर आपल्यासोबत सातारा जिल्हा परिषदेचे CEO आहेत शिंदे सर. शिंदे सर, काय सांगाल, कसं केलं नियोजन आणि कशा आहेत भावना सध्या? आत्ताच आपण आमच्या जिल्हाधिकारी महोदयांकडून सगळं नियोजन ऐकलं. खरं नियोजन आम्ही सगळं सांघिक जबाबदारी असते, ही जिल्हाधिकारी त्याच्या प्रमुख असतात आणि सगळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सगळे काम करत असतात. एक सर्वात महत्त्वाचा घटक आपल्याला ह्यावेळेस आम्ही जो महत्त्वाचा आहे की आपल्याला शौचालय पुरवण्याची जी बाब आहे, मागच्या 2-3 वर्षामध्ये आपण हे जे मोबाईल टॉयलेट्स पुरवतो
परंतु त्याची संख्या कमी असते किंवा त्याची त्याच्या नियोजनामध्ये अडचण असते, तर ह्यावेळेस आम्ही तातडीने ह्या दोन्ही मार्गावर इथे जवळजवळ आम्ही 900 नियोजन केलं होतं, पण त्याच्या वैयक्तिक सप्लायरच्या अडचणीमुळे 700 आले, परंतु संत तुकाराम महाराजांचे पण तिकडे 700 अशा पद्धतीने आणि दोन सेटमध्ये काम करतात, त्यामुळे आज पालखी बरडला आहे तर पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी माझे शौचालय आज लागलेले पण आहेत. म्हणजे अल्टरनेट डेला म्हणजे जी लोकं समोर जातात ती एक खूप चांगली बाब आमच्या दृष्टीने राहिली. पिण्याचं पाणी आहे, आरोग्यसेवा आहेत, आरोग्यसेवेसाठीसुद्धा जी जी काही मदत लागते सगळे ठिकाणी चांगल्या पद्धतीची आरोग्यसेवा आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी काही असा वेगळा उपक्रम आपण राबवला का जिल्हा परिषदेच्या वतीने? नाही, सगळ्यात महत्त्वाचं मी जसं आपल्याला अगोदर सांगितलं की टॉयलेट हा जो आहे आणि आरोग्याच्या बाबत आम्ही जे मोबाईल मोटरसायकलवर मोबाईल ॲम्ब्युलन्स आहे त्या खूप चांगल्या पद्धतीने वापरल्या आणि त्याच्याचबरोबर मेडिकेशन भरपूर उपलब्ध केलं होतं आणि त्याच्याचबरोबर प्लास्टिक बंदीवर आम्ही खूप मोठा भर दिला होता की प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे आणि याच्यानंतर दिंडी ज्यावेळेस संपून बाहेर आपली बाहेर जातात पालखी तर त्याच्यानंतर वृक्षारोपण त्या ठिकाणी आम्ही करतो आहे, त्यामुळे हे 2-3 घटक जे आहेत ते आपल्याला खूप मदत करतील असं निश्चित. सर धन्यवाद. हे होते सातारा जिल्हा परिषदेचे CEO तर जिल्हाधिकारी मॅडम श्वेता सिंगल यांनी चोख बंदोबस्त केला आणि 4 दिवस ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्यांच्या जिल्ह्यातून जाती तोच खरं तर त्यांच्यासाठी वारी असती आणि यावर्षी नक्की पांडुरंग दुष्काळ ही सदृश्य परिस्थिती ती निवारेल अशा त्यांनी भावना व्यक्त केल्या. संदीप कापडेसह विष्णू सानप, दैनिक प्रभात, नातेपुते.